नमस्कार। कळंबू शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान। कळंबू तालुका शहादा शिवारात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे मका गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। कळंबू येथील पंकज बोरसे या शेतकऱ्याची 4 एकर क्षेत्रातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे। यात एकूण 4 एकर क्षेत्रातील जवळपास 60,000 रुपये खर्च करून तयार झालेले पीक वाया गेल्याची भीती व्यक्त होत आहे। हातातोंडाशी आलेला घास काल झालेल्या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे। तसेच प्रमिलाबाई सुरेश देवरे यांचे देखील 2 एकर गहू जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे। कळंबू शिवारातील दगडू बोरसे यांचे 7 एकरमधील टरबूज, 1.5 एकरमधील खरबूज, 4 एकरमधील केळी, 4 एकरमधील पपईची देखील नुकसान झाल्याची घटना घडली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामा सुरू केला असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी आता शेतकरी करू लागला आहे। 7 Plot 24 साठी नितीन सावडे, शहादा। नमस्कार, मी पंकज बालचंद्र बोरसे, शिवार कळंबू। काल दिनांक 6 मार्च रोजी जो रात संध्याकाळीचं वादळ आणि वादळासोबत पावसामुळे माझ्या क्षेत्रामध्ये जवळपास 4 एकरामध्ये पूर्ण मक्याचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण मका हा जमीनदोस्त झाला आहे। तर सकाळी तलाठ्याप्पा वगैरे महसूल खात्याचे अधिकारी येऊन पंचनामा करून घेऊन गेले। माझ्या या क्षेत्रामध्ये मला कमीत कमी 3.5 ते 4 लाखाची अपेक्षा होती उत्पन्नाची, तर ते पूर्णपणे माझं नुकसान झालेलं आहे। तर तेवढं तर नाही, पण कमीत कमी माझं थोडंफार भरपाई होईल एवढी अपेक्षा मी सरकारकडे करतो आणि त्यांनी मला नुकसान भरपाई द्यावी एवढी विनंती करतो।